आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. राज्यातील महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेसह महिला भगिनींसाठी ई रिक्षा योजनेचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगर येथून करण्यात आला. या योजनेअंतर्गत राज्यातील 10,000 महिलांना ई रिक्षा दिल्या जाणार आहेत. प्रत्येक महापालिका क्षेत्रात 500 महिलांना ई रिक्षा दिल्या जाणार आहेत. भविष्यात ही संख्या दुप्पट केली जाणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या निर्णयामुळे महायुती सरकारनं राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलल्याचं शिक्कामोर्तब होत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत करणं हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही योजना महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करणार आहे. सर्वात आधी छत्रपती संभाजीनगरमधून ही योजना सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभर ही योजना राबवण्यात येणार आहे.